बँकांच्या प्रस्तावित विलीनीकरणास विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकातील कर्मचारी अधिकारी वर्ग संपावर गेल्याने व्यवहार ठप्प राहिले वेतनवाढ तसंच अन्य मागण्यांसाठी यापूर्वी सरकारी बँकांनी आपले व्यवहार बंद ठेवले याचा व्यवहारावर मोठा परिणाम झाला ज्यानंतर बुधवारी देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी संपावर गेले बँक ऑफ बडोदा देना बँक विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलनीकरणाविरोधात हा संप करण्यात आला मंगळवारी नाताची सुट्टी तर बुधवारी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ग्राहक वर्गास बसला यामुळे शहरात कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली एटीएम सेवांवर याचा ताण दिसून आला दैनंदिन व्यवहार या संपामुळे चांगलेच प्रभावित झाले संपाची कल्पना नसणाऱ्या मंडळींना पावली माघारी परतावं लागलं